कंसात संपन्न झाली. याचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत तब्बल 8000 वर स्पर्धकांनी भाग घेतला असून अनेक देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. देशातील सर्वात अवघड अशी समजली जाणारी 21 किलोमीटरची सातारा हाफ हिल मॅरेथॉन आज स्पर्धेला सकाळी 6 फ्लॅग ऑफ करून सुरुवात झाली. 6 देशातील 8500 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. जगातील 5 क्रमांकाची अत्यंत अवघड समजली जाणारी सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीचे 1000 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तब्बल 8500 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत इथियोपिया, केनिया, फिनलँड, लंडन, जर्मनी अशा अनेक देशभरातून 100 अधिक स्पर्धक आले होते. सातारा हिल मॅरेथॉनचे 8 आहे आणि दरवर्षी स्पर्धक भाग घेतात, त्यात वाढ होत झालेली आहे. या अगोदर देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे. आणि ह्यावेळेसची जी थीम आहे, मै बी सिपाई, इट इज डेडिकेटेड टू ऑल द सोल्जर्स इन द नेव्ही, आर्मी अँड एअरफोर्स. आणि एक प्रकारचं राष्ट्रभक्तीची भावना याच्या माध्यमातून. सातारा हिल मॅरेथॉनचं 8 आणि सक्सेसफुली 8 सातारा हिल मॅरेथॉनचं लॉन्चिंग आज झालेलं आहे. 8000 पण जास्त स्पर्धक यांनी या स्पर्धेमध्ये मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. आणि दरवर्षी काही ना काही थीम हिल मॅरेथॉनच्या माध्यमातून दिली जाते. यावर्षीची थीम मे बी व्हॉलंटियर, मे बी सिपाई किंवा मे बी वकील, मे बी सिपाई, असं प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये देशासाठी काय करतोय किंवा देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या
सन्मानासाठी आपण आपल्या क्षेत्रामध्ये काय करतो त्यानं या वर्षी जी थीम ही केलेली आहे. आज हिल मॅरेथॉन हे 8 वर्ष सलग वाढत्या ह्यानं स्पर्धकांनी याच्यामध्ये क्रमांकानं भाग घेतलेला आहे. सलग 3 वर्ष या हिल मॅरेथॉननं आपलं जे गिनीसचं आहे हे अजून सुद्धा हायेस्ट नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इन अ हिल मॅरेथॉन याच्यामध्ये अजून सुद्धा आपलं जे रेकॉर्ड आहे ते कायम ठेवलेलं आहे सातारच्या आपल्या हिल मॅरेथॉननं. आणि जगाच्या ह्याच्यावर ज्या करण्यासारख्या मॅरेथॉन्स आहेत हे अख्ख्या जगामध्ये याच्यामध्ये आपलं सातारा हिल मॅरेथॉनचा उल्लेख हा जगामध्ये होतो हा अभिमान तुम्हा आम्हा सर्व सातारकरांना असला पाहिजे आहे आणि तो कायम राहणार आहे. मी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना सर्व व्हॉलंटियर्सना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो. यशस्वीरित्या 8व्या वर्षामध्ये हा इव्हेंट त्यांनी पार पाडलेला आहे आणि याच्यामुळं परत एकदा सातारचं नाव देशात आणि जगामध्ये या मॅरेथॉनमुळे झालेलं आहे. मग सर्वांना शुभेच्छा देतो सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो कारण त्यांनी भाग घेतला म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली त्यांना पण शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षीच्या मॅरेथॉनची अशीच आपण सर्वांनी आतुरतेनं आपण वाट बघूया ही सदिच्छा देऊन थांबतो.